सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 15 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्ह्यात CVGL ॲपवर एकूण 39 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 28 तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत। उर्वरित 11 तक्रारींपैकी 2 तक्रारी इतर जिल्ह्याच्या असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबरच 9 तक्रारी विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या। मुलींची छेडछाड करणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही घटना रावरी शहरातील कॉलेज रोड परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली। रावरी शहरातील 3 तरुणी बुधवारी सकाळी कॉलेजला गेल्या। दुपारच्या दरम्यान त्या कॉलेज रोडने रावरीकडे येत होत्या। या दरम्यान एका हॉटेलसमोर तरुणांनी दुचाकीवरून त्या दोघींचा पाठलाग करून गैरवर्तन केले। त्यावेळी त्या तरुणींनी तरुणांना त्याचा जाब विचारला तेव्हा त्या तरुणांनी तरुणींच्या अंगावर धावून जात दमदाटी केली। रस्त्याने जात असलेल्या सुमारे 15 ते 20 कॉलेज तरुणांनी त्या 2 तरुणांना पकडून रावरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले। चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती थेट दुकानात घुसली। या घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी टळली। ही घटना अहिल्यानगर मनमाड महामार्गावर राहता येथे बुधवारी सकाळी घडली। पुणे शिरपूर ही बस पुणे स्टेशनवरून मंगळवारी रात्री 11 दरम्यान निघाली। राहता बस स्टँडवर सकाळी 3 वाजेच्या सुमारास काही प्रवासी उतरून बस शिर्डीकडे निघाली। राहता येथील पुलाच्या पुढे गेल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस एका थेट दुकानात घुसली। या घटनेमुळे मोठा आवाज झाला। स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करत बसमधून बाहेर काढलं। मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, EVM यंत्राचे वाटप, मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉंग रूम मधील जागेचे नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे। प्रशासनाच्या सर्व विभागाच्या निवडणुकी विषयक तयारीचा आढावा व कामकाजाची पाहणी करून निवडणूक आचारसंहितेच्या दृष्टीने त्यांनी सूचना दिल्या। सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्यात। पाथडी तालुक्यातील मालेवाडी येथील घरातील लोक घराला कुलूप लावून बाहेर गेले असता चोरट्यांनी ही संधी साधत घरफोडी केली। चोरट्यांनी घरातून 95,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ही घटना घडली। या प्रकरणी आजीनाथ श्रीराम दराडे यांनी पाथडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबे हे पुढील तपास करत आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटी सी विश्रांती। इस त्योहार अपने घर कुछ जाए सैमसंग के AI पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0% EMI 36 महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी में भी। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर येथील बस स्थानकातून चोरट्यांनी महिलेचे 45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्यात। 22 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे। या प्रकरणी मीना देवीदास देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शालेय पोषण आहारात निकृष्ट मूग डाळीचा पुरवठा केल्याचा आरोप पालकांनी केला।
दुसरीकडे या शालेय पोषण आहारातील वाटाण्याचे वजन केले असता 3 किलो वाटाणा कमी भरल्याचं शाळा समितीचं म्हणणं आहे. व्यवस्थापन याबाबत बुधवारी सकाळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज डोंगरे, माजी उपसरपंच दौलत गांगड, मुख्याध्यापक विमल जाधव, किरण बोगाडे, संजय पवार, बाळासाहेब सातपुते यांनी गट शिक्षण अधिकारी सीमा राणे यांच्याशी संपर्क करून तक्रार केली आहे. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव सेनेत प्रवेश केलाय. नागवडे यांनी एका हातात शिवसेना बंधन घातल्यानंतर दुसऱ्या हाती त्यांना तत्काळ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी AB फॉर्मही देण्यात आलाय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नागवडे यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती. अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. भाजपाने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शेताच्या तारेच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील रांजणी शिवारात घडलाय. दादासाहेब गुजाभाऊ आटोळे असे मृत झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील गजाभाऊ त्र्यंबक आटोळे यांनी फिर्याद दिली. परवानगी न घेता शेतातील तारा कंपाऊंडमध्ये विजाचा प्रवाह सोडल्याप्रकरणी शेतकऱ्याविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सोडवला गेलाय. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांना बुधवारी दिल्लीमध्ये चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या मध्यस्थीनंतर कोपरगाव विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत कोल्हे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबते. तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.